नमस्कार, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पोकळ्याचे सूप बनवणार आहोत। पोकळा ही भाजी आहे। ही भाजी अशा प्रकारे दिसते, अशा प्रकारे तिचे पानं असतात। ही भाजी थोडी थोडी माठच्या भाजीसारखीसुद्धा दिसते, पण पोकळा आणि माठमध्ये खूप फरक आहे। या भाजीमध्ये खूप आयर्न्स आणि प्रोटीन्स असतात, त्यामुळे हे खूप पौष्टिक असतं। मी इथे दांडे घेतलेले आहे ह्या पोकळ्याच्या भाजीच्या। तर आपण आता हे बारीक चिरून घेऊ। मी अशा प्रकारे पोकळा चिरून घेतला आहे। 4-5 लसूण चिरून घेतलेला आहे आणि 4-5 मिरच्या चिरलेल्या आहेत। तर चला मग आपण गॅसवर कढई ठेवू। गॅसवर कढई ठेवून मी तेल तापवायला ठेवलं आहे। आपलं तेल आता तापलेलं आहे। सर्वात प्रथम आपण मोहरी घालू, मग जिरं, लसूण, लसूण थोडा होऊ देऊ, थोडा हिंग, आपले लसूण झालेलं आहे। आता आपण मिरच्या घालू। आणि आता पोकळ्याची भाजी घालू। तिला 2 मिनिट झाकण ठेवून आपण वाफवून घेऊ। तर झाकण काढून बघू आपण, घालून घेऊ। आता हळद घालू आणि घालून घेऊ। परत एक वाफ येऊ देऊ। आपल्या पोकळ्याला वाफ आलेली आहे। आपण यात आता गरम पाणी घालू। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकतात। मीठ पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला। आणि छान एक उकडी येऊ देऊ आपण। आता आपलं पोकळ्याचं सूप आता उकडायला लागलं आहे। कमीत कमी 15 मिनिट तरी उकडी येऊ देऊ आपण। आता सूपला उकडून 15 मिनिट झाले आहे। आपलं सूप आता तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊ आता। हे बघा किती छान दिसत आहे, छान कलरसुद्धा आलेला आहे। हे सूप बाळांतीन बाईला खूप पौष्टिक असतं। पोकळ्याची भाजी सहसा शहरामध्ये मिळत नाही, ती गावाकडे खूप असते। अशा प्रकारे आपलं पोकळ्याचं सूप इथे तयार झालेलं आहे। हे सूप तुम्ही चपातीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। हे सूप पचायला हलके असते, यात प्रोटीन्स आणि आयर्न जास्त असतात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।